तर महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार हे अजून निश्चित झालेलं नसताना पुण्याचे भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार मात्र जोरदार सुरू झालाय. मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर निवडणुकीची जोरदार तयारी बघायला मिळते. कार्यालयाबाहेर महायुतीच्या नेत्यांचे कटआउट्स आणि झेंडे सुद्धा लावण्यात आलेत. बैठका, पदयात्रा आणि लोकांच्या भेटीगाठींकडे भाजपचं विशेष लक्ष आहे. पुणे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपनं प्रचारात एक पाऊल पुढे टाकल्याचं पाहायला मिळते. पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याकडून प्रचाराची जोरदार तयारी जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते. अगदी पहिल्या दिवसापासून महायुतीच्या सर्व पक्षाचे झेंडे या भाजप कार्यालयाचं, जे प्रचार कार्यालय आहे भाजपचं, त्याच्या बाहेर लावण्यात आलेले आहेत. पदयात्रेसाठी जो रथ आहे तो तयार करण्यात आलेला आहे. त्यासह महायुतीचे जे पक्ष आहेत, घटक पक्ष, त्या सर्व घटक पक्षाचे चिन्ह जे आहेत ते या भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या बाहेर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. आरपीआय असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल किंवा शिवसेना असेल, शिंदे गट, या सगळ्या पक्षाचे जे पक्षचिन्ह आहेत ते देखील या प्रचार कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आले आहेत. त्यासह महायुतीचे जे मुख्य नेते आहेत केंद्रातले आणि राज्यातले, अगदी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, उपमुख्यमंत्री रामदास आठवले आहेत, त्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यासह गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचे कटआउट्स जे आहेत ते मुरलीधर मोहोळांचं जे प्रचार कार्यालय आहे त्याच्या बाहेर लावण्यात आलेलं आहे. एकूणच काय तर प्रचाराची जोरदार तयारी भाजपकडून या लोकसभा निवडणुकीसाठी, पुणे लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे.